नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हीडी अकादमी YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच आपण चाळीस प्रश्नांची जीके ची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी شويه सोडवायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण डोज नक्कीच बघावास मिळतील तोडूला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते त्या ठिकाणी ऑश क्रमांक चार तेरेखोल नदी या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी क्रमांक एक महाराष्ट्रामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक तिसरा मानवी समता हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते मानवी समता या नावाचे मासिक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक तीन महर्षी कर्वे या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक प्लास्टर प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जिपसम या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पाचवा एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कीटकनाशक या ठिकाणी गॅस रोईल क्रमांक सहावा उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग केला जातो उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग हा केला जातो ठिकाणी झिंक फॉस्फेट या योग रोईल प्रश्न क्रमांक सातवा वा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण हे होत नाही त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन ऑक्सिजन वायू या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक आठवा गोंदिया जिल्ह्यामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणता आहे गोंदिया जिल्ह्यामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते धरण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक इटियाडोहो धरण या ठिकाणी योगॅन्स रोयल प्रश्न क्रमांक नववा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती ही केंद्र शासनाने अति जमात म्हणून जाहीर केलेली आहे केंद्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती आदिवासी जमात अति अतिमागास म्हणून जाहीर केलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मारिया गोंड आदिवासी जमात या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक दव्हा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते राहते या ठिकाणी तीन कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक अकरावा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी तीन रॉट आयर्न या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक बारावा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे राठी गाहणी अशुक्रमांक दोन जेम्स वॅट या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रशुक्रमांक तेरा वा अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा हा उपयोग केला जातो अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग हा केला जातो राठी ग्राहणी अशुक्रमांक चार कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रशक्रमांक चौदा गोबर गॅस संयंत्रामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो गोबर गॅस संयंत्रामधून खालीलपैकी कोणता वायू हा मिळतो ठिकाणी ऑश क्रमांक तीन मिथेन वायू या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पंधरावा रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशास म्हणतात रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशास म्हटले जाते त्या ठिकाणी ऑशक्रमांक तीन सल्फ्युरिक ऍसिड या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सोळावा अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन इलेक्ट्रॉन या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सतरा व महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतो महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतो त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन भीमाशंकर या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक अठरा अलंकार मीमासा या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते अलंकार मीमासा या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे राठीग्राणी औषध क्रमांक एक गोपाळ गणेश अगरकर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकोणीस फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत राठिकिराणी ऑप क्रमांक दोन अण्णाभाऊ साठे या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक वीस रत्नागिरी येथे पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले होते रत्नागिरी येथे पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केलेले मंदिर आहे या ठिकाणी अपश क्रमांक तीन स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी योग्य सुरु प्रश्न क्रमांक एकवीस विंडोज ही संगणक प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीने सुरू केलेली आहे विंडोज ही संगणक प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीने सुरू केलेली प्रणाली आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक दोन मायक्रोसॉफ्ट या ठिकाणी योग गॅस रोईल क्रमांक बब्स पी डी एफ आपल्या यो ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे पी डी एफचे या ठिकाणी फुल फॉर्म सांगायचा आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक एक पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट या ठिकाणी योग गॅन्सर प्रश्न क्रमांक वीस सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता आहे सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता प्रिंटर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सर्वात वेगवान प्रिंटर लेझर प्रिंटर या ठिकाणी यो गॅस रॉयल प्रश्न क्रमांक चोवीस हवाई उड्डाण यांच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हण हवाई उड्डाण यांच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एरोनॅटिक्स या ठिकाणी यो गॅन्स रॉयल प्रश्न क्रमांक पंचवीस वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला शोध आहे या ठिकाणी औषक्रमांक एक जेम्सवॅट या ठिकाणी योग गॅन्स रोईल कृषक्रमांक सव्वीस क्षय किरणाच्या अतिवाफरामुळे खालीलपैकी कोणता रोग हा होऊ शकतो क्षय किरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग हा होऊ शकतो रॅठिकाणी ऑष्क्रमांक दोन कर्करोग या ठिकाणी योग गॅस रोईल कृषक्रमांक सत्तावीस महाराष्ट्राचे किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे महाराष्ट्राची एकूण खालीलपैकी किती एकूण लोकसंख्या साक्षर लोकसंख्या आहे तर ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस घर आपल्या ठिकाणी समान आर्थिक शब्द ओळखायचा आहे घर या शब्दाला खालीलपैकी योग्य समान आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता होईल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सदन या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्यामध्ये क्रियापदाचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्यामध्ये क्रियापदाचा आपल्या ठिकाणी प्रकार ओळखायचा आहे तर ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आज्ञा क्रियापद या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस उकळ पांढरे होणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे उकळ पांढरे होणे याचा योग्य पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पुष्कळ द्रव्य मिळणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस तो गाणे गातो आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तो गाणे गातो आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक दोन कर्तरी वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक स्तुती आपल्या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे स्तुती या शब्दाला विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे त्या ठिकाणी अशोक निंदा या ठिकाणी योग्य आन्सर रोईल प्रश्न क्रमांक पूर्वी कधी घडले नाही आपला शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे पूर्वी कधी घडले नाही यांच्यासाठी आपला योग्य शब्द निवडायचा आहे त्या ठिकाणी ठिकाणी अभूतपूर्व या योग प्रश्न क्रमांक चौतीस दोनशे रुपयांना छत्री आहे आपला आधुरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे दोनशे रुपयांना छत्री आहे आपला आधुरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे त्या ठिकाणी आधुरेखित शब्द रुपयांना आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चतुर्थी विभक्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला काव्यसंग्रह आहे रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला काव्यसंग्रह आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक शांता शेळके या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस डॉक्टर सलीम आली यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले होते डॉक्टर सलीम आली यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विना गवानकर या ठिकाणी योग्य आन्सर रोईल प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर रोईल प्रश्न क्रमांक अडतीस काटेपूर्णा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक वाशिम जिल्हा या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक चाळीस हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अर्वाचीन वली या प्रकारचा पर्वत या ठिकाणी रोईल शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक हे वापरले जाते शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य हे वापरले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक क्लोरीन या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सेट हिमोग्लोबिन खालीलपैकी कशाचे वहन करते हिमोग्लोबिन खालीलपैकी कशाचे वहन करते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑक्सिजन या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मलेशिया यांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे मलेशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कौललमपूर या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक पन्नास आमचा बापान आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आमचा बापान आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तरी सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे आमचा बापान आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते सर्वांनी हुडूला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम पी एसची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे सर्वांनी आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे सर्वांना दहा टक्के ऑफ मिळत जाईल प्रत्येक कोर्स कोणताही कोर्स असो आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे सर्वांना दहा टक्के ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल तर या ठिकाणी कोणती बॅच आहे रणांगन कॉम्प्रेसिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेस राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच जे विद्यार्थी राज्य तयार करत असतील त्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी आहे सर्वांनी यामध्ये आर डी लाईव्ह हा कोटाकडून सर्वांनी जॉईन करायचा आहे सत्तावीस ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे तर या ठिकाणी कोणती बॅच आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच आहे सर्वांनी आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोड टाकून को सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे त्या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यसेवा असो पी एस आय असो एस टी असो ओ असो डिपार्टमेंट पी एस आय सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन आहे कोणतीही परीक्षा असो आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे तुम्हाला दहा टक्के ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्राईज रेंज आहे या ठिकाणी तुम्हाला दहा टक्के ऑफ आहे प्रत्येक कोर्स कोणताही कोर्स असो आपला आर व्हिडिओ लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे सर्वांना दहा टक्के ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल